श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये। 300 वर्षानंतर महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर सर्वसिद्धियोग, सिद्धयोग, शिवयोग आणि श्रवण नक्षत्र यांचा संयोग होणार आहे। या योगात यंदा महाशिवरात्रीचा उत्सव आणखीनच खास बनणार आहे। यंदा महाशिवरात्रीला काही दुर्मिळ योगायोग घडत असल्याने यंदा 6 राशींच्या लोकांसाठी शिवरात्री शुभ मानली जाते। कोणत्या राशीवर शंकराची कृपा बरसणार आहे ते जाणून घेऊया। पहिली राश आहे ती वृषभ राश। वृषभ राशीच्या लोकांसाठी यंदाची महाशिवरात्री शुभ राहणार आहे। वृषभ राशीच्या लोकांसाठी महाशिवरात्रीच्या सणाने चांगले दिवस सुरू होणार आहेत। या राशीच्या लोकांना भगवान शंकराचा आशीर्वाद मिळेल आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील। या काळात तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकेल। सिंहराश। महाशिवरात्रीच्या पवित्र सणाने सिंहराशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होणार आहेत। सिंहराशीच्या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील। तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला तुमच्या आवडीची नोकरी मिळू शकते। सामाजिक क्षेत्रात आणि कार्यक्षेत्रात पद आणि प्रतिष्ठा मिळेल। आर्थिक स्थिती सुधारेल। तुळराश। महाशिवरात्रीच्या या पवित्र सणामुळे तुळराशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे। तुळराशीच्या लोकांना पैशाशी संबंधित कामात यश मिळेल। लोकांशी संबंध दृढ होतील। वैवाहिक जीवन आनंदी राहील। सन्मान वाढेल। कुंभ। महाशिवरात्रीच्या दिवसापासून कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंदाचे आगमन होणार आहे। महाशिवरात्रीत कुंभ राशीच्या लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील। तुम्ही कुठेतरी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी शुभ आहे। नोकरदार लोकांना नोकरीच्या नवीन संधी मिळतील। मेष राशी। मेष राशीच्या लोकांवर भगवान शंकराची विशेष कृपा राहू शकते। अडकलेली कामे चांगल्या पद्धतीने मार्गी लागू शकतात। शंकराच्या कृपेने अडकलेले पैसे या काळात परत मिळू शकतात। नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना नोकरीच्या संधी मिळू शकतात। मिथुन राशी। मिथुन राशीच्या लोकांसाठी महाशिवरात्री खूप शुभ ठरू शकते। या राशीच्या लोकांना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे। या काळात मालमत्ता खरेदीचे शुभ योग जुळून येऊ शकतात। गुंतवणुकीतून मोठा नफा मिळू शकतो। तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते। अशा प्रकारे या राशीवर महादेवाची कृपा बरसणार आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।